कोरोनामुळे पावसाळी सहलींवर सरकारनं बंदी घातली आहे, पण ऐकतील ते लोक कसले? शहराजवळच्या फार्म हाऊसवर लोकांनी आता पार्ट्या करण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आणि या गर्दीमुळे शहरातून कोरोना गावात पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. कोरोनात फार्म हाऊस पार्ट्यांची धूम. शहरातून आलेल्यांचा गावागावात धिंगाणा. शहरातून कोरोना गावात पसरण्याची भीती. कोरोनाचं संकट कायम आहे. शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी केल्यानंतर आता पर्यटकांनी फार्म हाऊसवर आपला मोर्चा वळवलाय. फार्म हाऊसवर मोठ्या संख्येनं पर्यटक गोळा होतात. रात्र धिंगाणा धुडगूस असतो. काही फार्म हाऊसवर रेव पार्ट्याही रंगतात. शहरातून आलेले हे पर्यटक सोबत कोरोना तर आणत नाहीत ना, अशी भीती गावखेड्यातून व्यक्त केली जाते. या ठिकाणी नाशिकमध्ये, गुजरातमधील असतील, पुण्यामधले असतील, मुंबईमधले असतील, जे पर्यटन येऊन जे हुल्लडबाजी करतायत, नाशिकच्या गडकिल्ल्यांवरती असतील, धरणांवरती असतील, हुल्लडबाजी करून, रेव पार्टी करून इथल्या नाशिककरांना ते वेठीस धरण्याचा प्रयत्न करतायत. नाशिककर म्हणून आम्हाला फार भीती वाटते. ही लोक सर्रासपणे कोरोनाला आमंत्रण देत आहेत. इथल्या प्रशासनाने कोरोनावरती नियंत्रण जरी मिळवलेलं असेल, परंतु त्या हुल्लडबाजीमुळे नाशिकमध्ये परत कोरोनाचं सावट पसरण्याची दाट भीती आहे, असं एक सामान्य नाशिककरांना आणि आमच्या सर्वसामान्य नाशिककरांना वाटत आहे. पोलिसांनी अशा फार्म हाऊस पार्ट्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्यात, पण त्या तोकड्या पडताना दिसतात. ज्या ठिकाणी तक्रारी केल्या जातात तिथंच कारवाई होते, पण बहुतांश ठिकाणी शनिवार रविवारी तुफान धिंगाणा असतो. या धिंगाण्यामुळे गावागावात पुन्हा कोरोना पसरणार नाही ना, याची भीती व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्टसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक.